या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत पूर्णा मिल्क। आपल्या कुटुंबाच्या आरोग्यासाठी निवड करा फक्त पूर्णा मिल्कची। स्वाद ताजेपणाचा, विश्वास गुणवत्तेचा, पूर्णा मिल्क अँड ऍग्रो प्रोडक्ट। राष्ट्रमाता सावित्रीबाई फुले यांचे कार्य दीपस्तंभासारखे आहे असे प्रतिपादन धोंडीरामसिंह राजपूत यांनी महात्मा फुले पुतळा परिसरात आयोजित कार्यक्रमात केले। सावित्रीबाई फुले या स्त्री जातीच्या खऱ्या उद्धारक आहेत। त्यांनी महिलांसाठी स्त्री शिक्षणाची दारे उघडून त्यांना हक्काची आणि कर्तव्याची जाणीव करून देऊन त्यांना तत्कालीन बुरसटलेल्या विचारांच्या बेडीतून मुक्त करण्याचे त्यांचे कार्य म्हणजे समुद्रातील द्वीपगृहासारखे आहे असे प्रतिपादन स्वच्छता दूत आणि जलदूत धोंडीरामसिंह राजपूत यांनी सोमवारी सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात महात्मा फुले पुतळा परिसरात केले। या प्रसंगी नगरसेवक दशरथ बनकर, स्वप्नील जेजुरकर, डॉक्टर परेश भोपळे आणि काशीनाथ शेठ गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती। या मान्यवरांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन केले। सुमनबाई गायकवाड, सीताबाई गायकवाड, जिजाबाई गायकवाड यांनीही सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला अभिवादन केले। तसेच समता परिषदेचे शहर अध्यक्ष पुंडलिक गायकवाड, तालुका अध्यक्ष बाळासाहेब शिंदे, बाबासाहेब जगताप, अशोक देवकर, माजी सैनिक गौतम गायकवाड, प्रकाश माळी, विजय पेहरकर, रतिलाल गायकवाड, कुमोद जेजुरकर, आबा जेजुरकर, दिलीप अनर्थे, मोती वाघ, राजेंद्र जगताप, एकनाथ बनकर, शाहीर अशोक बागुल, कपिल खैरे, अण्णा ठेंगडे, प्रकाश मोरे, रणजित मथुरिया, दीपक बरकसे यांच्यासह शहरातील विविध मान्यवर उपस्थित होते। गौतम गायकवाड यांनी आभार मानले। ललित काथफटे, AIN News, वैजापूर।